असते, हा आमचा लल्ला आहे बघा, आमचा लल्ला, हा आमचा छोटा लल्ला आहे, आणि हा लल्ला राम लल्लाच्या मूर्तीचं या ठिकाणी अनबॉक्सिंग करतो आहे. हे अनबॉक्सिंग तुम्ही पाहायचं आहे मित्रांनो. घरामध्ये एक छानपैकी असं आध्यात्मिक वातावरण पाहिजे, आणि ह्या वातावरणाला अनुकूल आपल्या हिंदू धर्माला अनुसरून एखादं घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणारी एखादी वस्तू हवी, आणि म्हणून या ठिकाणी आता ह्या मूर्तीचं अनबॉक्सिंग होत आहे. हे पहा, कवर अतिशय छान आहे. हे पहा, आता इकडे बघा, हा थर्मोकोलचा पीस आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याला हे होऊ नये म्हणून अशा पद्धतीचं अतिशय सुंदर अशा कवरमध्ये ही मूर्ती ठेवलेली आहे. तुम्ही बघा, इथे हा साई बघतो आहे. बाळा थांबा, हे बघा, अतिशय छानपैकी पॅकेज आहे, थर्मोकोलचं आहे, आणि वरून एक लाल रंगाचं अशा पद्धतीचं पॅकेज आहे. आणि तुमच्या समोर हा राम लल्ला आता मी बाहेर घेतो आहे. बाळा, राम लल्ला काढा बाहेर, काढा. हे बघा, हे बघा, दाखवा दाखवा या लोकांना, दाखवा. हे बघा, अतिशय सुंदर पॅकेज आहे. मूर्ती मार्बलमध्ये दिसते, पण मार्बल हे मार्बल कवर आहे. ही कवर मी फोडतो आहे आणि तुमच्यासमोर हे अनबॉक्सिंग तुमच्यासमोर करतो आहे. तुम्ही बघा, आमचा साई आहे, साईच्या हातात हा लल्ला दिलेला आहे. तुम्ही बघा राम लल्ला, आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीची मूर्ती आहे. सुंदर असं पॉझिटिव्ह एनर्जी त्यामुळे निर्माण होते. आणि गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय, गेली 700 वर्ष राम लल्लाचं जे मंदिर होतं ते मंदिर अपूर्ण होतं, आणि ते आता पूर्ण झालं. पण कुठंतरी हा असावा आणि आपल्या घरामध्ये असावा म्हणून ही मूर्ती आहे. जवळजवळ 9 इंच उंचीची ही मूर्ती आहे, आणि अतिशय थोडी जड आहे. मार्बल पावडरची मूर्ती असावी, आणि सुंदर अशा पद्धतीचं आहे. तर तुम्हाला आमच्या चॅनलवरचं हे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद करा, धन्यवाद.